दशावतारी कलेला राजाश्रयाची गरज, सतीश पाटणकर यांचं प्रतिपादन. कोकणची कला आणि सिंधुदुर्गचा प्राण असलेली दशावतार ही कला टिकवण्यासाठी पौराणिक कथेचा गाभा टिकवून ठेवणं आवश्यक आहे. दशावताराची मूळ संकल्पना नष्ट होऊ न देता प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार बदल घडला पाहिजे असं मत एमके प्रबोधनी आयोजित दशावतार लोककला कार्यशाळेदरम्यान सतीश पाटणकर यांनी व्यक्त केलं. एमके गावडे प्रबोधनी आयोजित दशावतार लोककला कार्यशाळेचं आयोजन वेंगुर्ला येथील साईमंगल कार्यालयात संपन्न झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य मंडळाचे प्रतिनिधी, दशावतार नाट्य मंडळाचे मालक आणि कलाकार यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान अध्यक्षस्थानी सतीश पाटणकर, एमके गावडे, सुधीर कलिंगण, डॉ संजीव लिंगावत, प्रज्ञा परब, माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, यशवंत तेंडुलकर, दिनेश गोरे, दत्तप्रसाद शेणई, धर्माजी बाकर, सत्यवान साटेलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्गातील 138 दशावतारी नाट्य मंडळ कार्यरत असूनही यातील कलाकार एकत्र येत नसल्यामुळे सिंधुदुर्गाच्या लोककलेतून समाज प्रबोधन करणाऱ्या या कलावंतांना एकत्रित आणण्यासाठी सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचबरोबर दशावतारी कलेची काल, आज आणि उद्या याबाबतची संकल्पना नवोदित कलाकारांपर्यंत पोहोचावी असा आशय या कार्यक्रमासाठी ठेवण्यात आला होता. दशावतारी कलेला राजाश्रय मिळणं आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील दशावतार कला जोपासलेल्या नाट्य मंडळ कलाकारांनी दशावतार लोककला मंच अकादमी सिंधुदुर्ग अशी संस्था स्थापन करून सरकार दरबारी पाठपुरावा करावा व या कलेला योग्य तो न्याय मिळवून द्यावा असं आवाहन पाटणकर यांनी याप्रसंगी केलं. यावेळी जिल्ह्यातील पौराणिक दशावतार नाट्य मंडळ मालक यांनी या कलेसाठी खडतर प्रवास करत लोककलेला आज मितीपर्यंत टिकवून ठेवला आहे त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कलाकार जयसिंग राणे, मंगेश राणे, यशवंत तेंडुलकर, जयदत्त जामकर, संजय गोटसकर, सुरेश धुरी, अशोक भट, पुरुषोत्तम परुळेकर, विष्णू परुळेकर, सुधीर कलिंगण आदींसह विविध मान्यवरांचा या निमित्तानं सत्कार करण्यात आला. जी दशावतार लोककला आहे ही आपल्या सिंधुदुर्गाचं धरोहर आहे. ही जोपासणं फक्त दशावतारी कंपन्या किंवा दशावतार कलाकारांपुरतं काम नाही आहे. ते जेव्हा ती दशावतार काम चालवतात त्यावेळी इतर समाजाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आज या दशावतारी कलेला लोकाश्रय मिळालेला आहे. आज वर्षभर नाटकं होतात, परंतु आज दशावतार कलाकारांची परिस्थिती, आर्थिक स्थिती काय फार चांगली दिसत नाही. आणि आमचं ठाम मत आहे की दशावतार कला काही पूर्वीच्या लोकांनी ती जोपासली, आजचे लोक तिला पुढे नेत आहे. परंतु भविष्यात जर त्या कलाकारांचं मानधन वाढलं नाही, त्या कलाकारांना एक सन्मान झाला नाही, तर सुशिक्षित मुलं येणार नाही. आमचं असं प्रामाणिक मत आहे. जी संगीतातील तज्ज्ञ असतील किंवा ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेली चांगली मुलं जर आली तर आमची ही जी लोककला आहे ही महाराष्ट्रात जाईल, देशात जाईल. पण त्याच्यासाठी शासन आमच्याबरोबर आलं पाहिजे. पण दुर्दैवाने आजही दशावतारी आपले जे कलाकार आहेत, दशावतारी कंपन्या आहेत, यांच्यामध्ये एकी होत नाही. आणि म्हणून आम्ही एक असा एक प्रयोग हा पहिला केलेला आहे की दशावतारातील जुने जाणते लोक म्हणजे काल, आज जे काम करीत आहेत ते म्हणजे आज, आणि आत्ता नवीन नवीन जे कलाकार या कलेमध्ये येत आहेत, या लोककलामध्ये येत आहेत, ते या तिघांना एकत्र करून त्यांचं मत जाणून घेणं आणि त्यांना या ठिकाणी त्याच्यातल्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेणं आणि त्या हे एकत्र कसे होतील आणि या एकीमुळे आज या ठिकाणी त्यांना होणारे फायदे काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही हा पहिला प्रयोग केला. एमके गावडे प्रबोधित दरवर्षी दशावतारी महोत्सव किंवा दशावतारी नाटकं हे सगळं अरेंज करत आलेलं आहे, परंतु त्यामधून जे आम्हाला पाहिजे साध्य होणार नाही तर त्यांचं प्रबोधात्मक त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आजचा हा जुन्या जाणत्या दशावतारांकडून त्यांना मार्गदर्शन करणं हा आज आमचा उद्देश होता. नाही तो त्याचाच भाग आहे की मग काय आहे तर सपोज आता समजा बघा इतर महाराष्ट्रामधल्या लोककला आहे, तमाशा आहे, पोवाडा आहे वगैरे सगळे कार्यक्रम आहेत, त्यांना शासन सडं असतं मदत करते कारण त्यांचे स्वतः स्वतःची एक NGO आहे, संस्था आहे, आणि त्या संस्था असल्यामुळे त्यांना शासनाला मदत करणं सोपं होतं. ते संघटनेच्या माध्यमातून किंवा आपल्या त्या NGOच्या मार्फत शासनाकडे मागणी ठेवतात आणि मग
जो उपलब्ध निधी आहे तो जेवढ्यात वाटत असताना आज त्यांना ती मदत मिळते, त्यांना तो स्थैर्य मिळतं, त्यांचं मानधन मिळतं, त्यांना शासनाचं ट्रेनिंग मिळतं. पण दुर्दैव आमच्या दशावतारांना काय मिळतं, काय मिळत नाही. ते होतं की संघटनेच्या माध्यमातून किंवा आपल्या त्या एन जी ओच्या मार्फत शासनाकडे मागणी ठेवतात आणि मग जो उपलब्ध निधी आहे तो जेवढ्यात वाटत असताना आज त्यांना ती मदत मिळते, त्यांना तो स्थैर्य मिळतं, त्यांचं मानधन मिळतं, त्यांना शासनाचं ट्रेनिंग मिळतं. पण दुर्दैव आमच्या दशावतारांना काय मिळतं, काहीच मिळत नाही. ते स्वतः स्वतः शिकतात, स्वतः तयार होतात, लहानशा कंपनीत काम करतात, मग मोठ्या कंपनीत जातात. त्यांची कला ही सुबत्ता व्हावी, त्यांची कला ही अजून प्रगल्भ व्हावी याच्यासाठी त्यांच्याबरोबरच समाज आणि समाजाबरोबर सरकार हे जर तिघे एकत्र झाले तर त्याच्याकडे त्यांना प्रतिष्ठा मिळू शकते. आणि मला माझं एम्स असं आहे की या दशावतार कलाकारांना स्वतःचं असं व्यासपीठ, स्वतः त्यांना एखादं छोटंसं थिएटर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये शासनाने त्यांच्यासाठी प्रशिक्षक नेमले पाहिजेत, शासनाने त्यांना चांगलं प्रशिक्षित केलं पाहिजे. आणि हे शासनाची जबाबदारी आहे. जर इतर लोककलांना देता तर मग माझ्या दशावतार कलाकारांना का नाही. आमच्या संस्थेचा एम्स आहे ही दशावतार कलेला प्रतिष्ठा मिळून संबंध महाराष्ट्रात नसेल तरी भारतात उर्वरित भारतातसुद्धा आज ज्या ठिकाणी या कलेची या लोककलेची आमच्या दशावतारांचे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्यांना चांगलं मानधन मिळावं. आज जे तुटपुंजा मानधनावर काम करतात ते आम्हाला मान्य नाही. आपलं चांगलं आयुष्य, तारुण्य किंवा इकडे हे मधलं आयुष्य हे सगळं त्या कलेसाठी देतात. आणि उतार वया जेव्हा त्यांना दुसऱ्याची गरज असते तेव्हा त्यांच्यासाठी कोणीच नसतो, समाजही नसतो आणि शासनही नसतं. काहीतरी 500 आणि 1000 रुपये देणं ही त्यांची थट्ट आहे. आज 5000 10000 मानधन अशा प्रकारे त्या काम यांना मिळाले पाहिजे. आणि मला खात्री आहे हे ज्या दिवशी एकत्र येतील, एकत्र येऊन ज्यावेळी मागणी करतील त्या दिवशी यांना हे 5000 किंवा 10000 रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही. सांस्कृतिक ओळख आहे. दशावतारने आपली मराठी संस्कृती जपण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. दशावतारचा इतिहास पाहिला असता आपल्या लक्षात येईल की पहिला दशावतार ग्रंथाचा पहिला प्रयोग 1748 आयवरी येथे झाला. ती लोककला कर्नाटकातनं सिंधुदुर्गात आली आणि सिंधुदुर्गातनं आयवऱ्यात गेली असा काही जणांचा समज आहे. तर काही जण म्हणतात की ती सिंधुदुर्गाची ही उपजत लोककला आहे. यावर अनेक वाद आणि विवाद आहेत. तरीसुद्धा दशावतार याला फार मोठा इतिहास आहे. दशावतारा 6व्या शतकापासून आपल्याकडे सुरू झालेला त्याच्या काही नोंदी आढळतात. उदाहरणार्थ दासबोध किंवा भगवद्गीतेतही दशावतारचा उल्लेख आढळतो. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीला काही ठराविक मंडळी दशावतार कलाकार या कला संचामध्ये काम करत होते. आज ही संख्या जवळजवळ 138 एवढी झालेली आहे. आणि आज नवोदित कलाकारसुद्धा या दशावतारी कलेकडे वळू लागलेले आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा एकंदरीत विचार करता नजीकच्या काळात ही जर कला टिकवायची असेल तर आपल्याला नवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर या कलेसाठी केला पाहिजे. त्यासाठी अनेक काही योजना आहेत. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलाकारांनी एकत्र येण्याची गरज आहे. जे कलाकार मंडळी ज्या ज्या कंपनीत काम करतात ते कलाकार मालक आणि कलाकार यांनी एकत्र येऊन स्वतःचा एक महासंघ या जिल्ह्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने आजच्या या कार्यशाळेत त्याची सुतोवाद झालं असं मी समजेन. आणि ही फार मोठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. या कलेसाठी शासनाच्याकडे अनेक पॅकेजेस आहेत. ज्याचा लोककलेला पॅकेज मिळतात दशावतारचा समावेश झालेला आहे. त्याचबरोबर कलाकारांना मानधनसुद्धा आता मिळू लागलेलं आहे. पण हे जर मानधनात वाढ किंवा कलेसाठी काही प्रयत्न व्हायचे असेल तर कलाकारांना एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एक गट स्थापन करणं आवश्यक असं मला वाटतं. मग तमाशाप्रमाणे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचं स्वतःचं केंद्र दशावतारी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं राहू शकेल. INT किंवा अशा ज्या संस्था आहेत ज्या लोककलेसाठी काम करतात त्याही या संस्थेला मदत करू शकतील आणि या कलाकारांना चांगले दिवस येऊ शकतील असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आजचा दिवस किंवा आज जी कार्यशाळा या वेगवेगळ्या इथे आयोजित केली त्याला एक वेगळी दिशा मिळेल असं मला निश्चित वाटतं. बहुसंख्य लोकांचं दुर्लक्ष होतं याला कारण जर काय असेल तर नवोदित कलावंतांनी कुणाचंही मार्गदर्शन न घेता ते जे काही वेळी वाकडी सेवा करतात ती आज योग्य नसल्यामुळे त्याने मार्गदर्शन कुणाचं तरी जुन्या कलाकारांचं घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती नवोदित कलाकारांना आहे. आणि ती जरूर घ्यावी. त्याचप्रमाणे कंपनीचे मालक लोक जे आहेत ते पारंपरिक म्हणून जे लिहून घेतात
ह्या पारंपरिक म्हणजे पुरातन काळापासून आलेली ही कला कशी होती याचा विचार जर केला तर आता त्यात आणि ह्यात पुष्कळ फरक झालेला आहे. दशावतार म्हटला पांढरी चारमध्ये बोलण्याची सवयी असायला पाहिजे. आताची मुलं त्यांना लढाई वगैरे सुद्धा नाचता येत नाही, नाचतात पण ते तालावर नाचत नाही. असा जो अभ्यास आहे तो अभ्यास जरूर करावा आणि ज्या धंद्यात आपण शिरतो त्या धंद्याची खुबी आपल्याला काय आहे हे कळून घेण्यासाठी जाणकार कलावंत माहितगार माणूस बोलणी असेल तर त्याच्याकडून. दशावताराला डायरेक्टर नाही, त्याला दशावतार हे दिग्दर्शकांखाली चालत नाही, तर त्याला सूत्रधार पाहिजे आणि सूत्रधाराने प्रारंभी विनंती करत असताना त्याने प्रामुख्याने चार नावं घेतली पाहिजे, ती म्हणजे केशव माधव मुकुंद मुरारी. ही चार नावं घेतली पाहिजे. ज्याने हे दशावतार सुरुवात केलं आहे त्याच्यासाठी आज 800 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि असं असून जी दशावतारी कला जिवंत आहे कारण ग्रामीण लोक गावात देवस्थान आहे त्या देवस्थानाकडे जत्रा करतात ती दशावतारी असते. पण दशावतारीची जे हाल होतात ते शासनाने आत्ता कुठं जाग येऊन कुटुंबी मानधन देतात पण त्याच्यावर त्यांचं भगत नाही. खरं म्हटलं तर वय झालेल्या माणसाला आजार. मी स्वतः जयसिंग राणे म्हणतो की माझ्या पायाला 35 वर्षाची जखम आहे आणि जखम असून सुद्धा मी दशावतार चालू ठेवला. कितीतरी कलावंत मी निर्माण केले, माझे कलावंत कुठेही जरी उभे केले तरी शासनापुढे हात पसरणार नाहीत आणि त्यांना जी शासनाने मदत दिली पाहिजे ती अवश्य द्यावी ही तुमच्याजवळ बघायची. आणि शासन दरबारी जर आपल्याला मदत मिळाली पाहिजे तर सगळ्या युवकांनी नवोदित कलावंत आहेत ते चांगले सुशिक्षित आहेत कमी नाही पण त्याने एकत्र सगळ्यांनी यावं. चालक मालक असो अगर नवोदित कलावंत असो त्याने सगळ्यांनी एकत्र येऊन शासनाचा दरवाजा ठोठावला पाहिजे तरच आपल्याला ते मानधन वाढून शकतं हे ध्यानात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी.